नमस्कार मंडळी दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप गुळापासून आज आपण अतिशय मस्त असे लाडू गणपती गौरीसाठी बनवत आहेत चला तर लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे मी खसखस घातलेले आहे एक चमचा तूप घालून छान भाजून घेतलेला आहे गॅस ची फ्लेम मात्र स्लो ठेवायची मंद गॅसवरती ही खसखस भाजून घेणार आहे खसखस छान आपली ते भाजून झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे खसखस वापरल्यामुळे मोदक खूप चविष्ट तयार होतात परत सेम तीस कडे वापरलेले त्याच्यामध्ये परत दोन चमचे साजू तूप घातलेलं आहे तुपाऐवजी तेल देखील तुम्ही वापरू शकता आणि मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत थोडेसे पिस्ता आणि का काजूचे काप करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे तु ना तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल हे देखील आपण छान खरपूस येथे भाजून घेणार आहे मस्त खरपूस भाजल्यानंतर चव देखील याची छानच येते गौरी गणपतीसाठी अगदी झटपटीत मस्त असे एक किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू बनतात चवीला अप्रतिम लागतात अतिशय हेल्दी आहे शिवाय घरात शुगर बी पी असेल त्या लोकांना जर लाडू कुठलेच प्रकारचे खाता येत नसतील तर अशा प्रकारचे बनवून नक्की ठेवा गौरी गणपतीला देखील होतील आणि घरातले दे, मंडळींना देखील हे लाडू खूप आवडतील परत मी ड्रायफ्रूट्स छान तळून घेतल्यानंतर काढून घेतले एका भांड्यामध्ये परतकडे सेम तीच वापरलेली आहे दोन चमचे परत साजूक तूप घातलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालणार आहे तुम्ही एका वाटीने एका ग्लासने हे पीठ किंवा साहित्य मोजून घेऊ शकता आता दोन सुरुवातीला दोन चमचे आपण तूप घातलो होतं याच्यामध्ये हे दोन वाटी गव्हाचं पीठ छान भाजून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मात्र स्लोच ठेवायची आणि गव्हाच्या पिठाला छान सुगंध सुटेपर्यंत हे पीठ आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहे हे पीठ मी छान भाजून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जसं आजची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत मी दोन चमचे तूप घातलेलं आहे छान परतून घेतलेलं आहे अगदी वेसन पीठ आपण ज्याप्रमाणे भाजून घेतो त्याचप्रमाणे मी मी भाजून घेणार आहे छान परतून झालं की परत एक चमचं तूप घालायचं मग परत छान परतून घ्यायचं आणि मग परत एक चमचा तूप घालायचं एकूण किती तूप लागलं हे मी शेवटी सांगणारच आहे बघू शकता छान तुपामध्ये हे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे याचा सुगंध सुटलेला आहे म्हणजे गव्हाचं पीठ छान भाजलं गेलं असं समजायचं बघू शकता अशा प्रकारचं इथे आपलं हे गव्हाचं पीठ मस्त असं भाजून तयार झालेलं आहे अशा प्रकारचं पीठ भाजलं ला, की मग लाडू देखील चविष्ट तयार होतात मात्र सतत हलवत राहावं लागतं कारण हे पीठ करपू शकतं कारण गव्हाचं पीठ हलकसं असतं लवकर करपलं जातं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मात्र साधारण सहा चमचे तूप लागलेलं आहे याऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता एका भांड्यामध्ये हे मी गव्हाचं पीठ भाजलेलं काढून घेतलेलं आहे परत सेम तीच कडे वापरले एक चमचा तूप घातलेला आहे तूप तेलामध्ये विरंगळल्यानंतर याच्यामध्ये दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी बारी, बारीक बारीक चिरलेला गूळ वापरलेला आहे तुम्ही कपाने किंवा एका ग्लासने सगळं साहित्यमधून घेऊ शकतात तर अशा प्रकारे एक कप गुळ या तुपामध्ये छान विरगुळून घेणार आहे आपण किंवा मेल्ट होईपर्यंत सतत परतून घ्यायचं गूळ लगेच मेल्ट होतो तूप वापरल्यामुळे बघू शकता अशा प्रकारे मेल्ट झालेला आहे मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ते थोडं थोडं करून घालून घेणार आहे आणि छान याच्यामध्ये परतून घेणार आहे अतिशय हेल्दी रेसिपी कोणालाही जमेल आणि घरात शुगर असेल किंवा अतिशय पौष्टिक तुम्हाला हे लाडू बनवायचे म्हणजे असतील तर अशा प्रकारे बनवून घ्या नक्की आवडेल ही रेसिपी बघा ड्राय फ्रुट्स आणि आपण जे खसखस भाजली होती ती देखील याच्यामध्ये घातलेली आहे आता छान परतून घेणार आहे आणि याच्यामध्ये एक चमचा मी सुंट आणि इलायची पावडर घालून घेतलेले यामुळे लाडू खूप छान चविष्ट लागतात तुम्ही फक्त सुंट पावडर वापरले किंवा इलायची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे मस्त असं हे परतून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट हा आपला पाक देखील तयार झालेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी येथे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गुळ वापरलो होता बघा मिश्रण छान परतून झाल्यानंतर एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतले अशा प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे हलकंसं कोमट आहे कोमट असतानाच आपण हे लाडू किंवा मोदक मोल्टमध्ये घरून आपण हे लाडू बनवणार आहे तुम्ही जर अशा प्रकारचे लाडू बनवले तरी सुद्धा खूप छान दिसतात चवीला सुद्धा अप्रतिम होतात मी ते मोदक मोल्ट घेतलेला आहे याच्यामध्ये हे पीठ किंवा हे सारण भरून दाबून दाबून हा भरून घेणार आहे अशा प्रकारे भरायचं हाताने मागच्या बाजू देखील अंगठ्याने छान स्प्रेस करायची आणि मस्त असा आपला मोदक तिथे तयार झालेला आहे बघू शकता सुरेख असा दिसायला देखील आकर्षक हा मोदक तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर याला छान अशा कळ्या पडतात आणि थंड झाल्यानंतर हा मोदक अगदी सुरेख दिसतो तुम्हाला पुढे दिसायलाच बघू शकता मस्त अशा प्रकारे सगळे हो मोदक येथे मी करून घेतलेले बघू शकता मिनिटामध्ये मस्त सुरेख असे आपल्या गव्हाच्या पिठाच्या आणि गोळा पासून अतिशय हेल्दी मोदक तयार झालेले रेसिपी आवडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद